चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळून सुमारे 42 तोळे सोनं हे नावाशेवा पोलिसांनी हस्तगत केलंय. त्यासंदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करून माहिती देण्यात आली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये जबरी चोरी, घरफोडी व इतर चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्यात पोलीस आयुक्त विपिन कुमार सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त जय जाधव, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त महेश धुर्वे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 शिवराज पाटील यांनी मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या व त्याचप्रमाणे तपास व कार्यवाही सुरू होती. त्याअंतर्गत पहिल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांनी आपल्या मालकीचे सोन्याचे दागिने हे घरातील किचनमधील लाकडी ड्रॉवरमध्ये व देवघरातील कपाटाच्या लॉकरमध्ये लॉक करून ठेवलं होतं. ते दागिने अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत कपाटांच्या ड्रॉवरची चावी घरातून घेऊन कपाट उघडून त्यातील 38.40 तोळे सोन्याचे दागिने चोरी केले होते. या गुन्ह्याचा सखोल तपास करताना तक्रारदाराच्या मुलीच्या मित्रावर संशय आल्यानं त्यास ताब्यात घेऊन विचारणा केली असता सदर गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. तसेच या गुन्ह्यातील साथीदाराबाबत तपास करण्यात आला असता या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराच्या मुलीनेच मदत केली असल्याचे सांगितले. या गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने हे वेगवेगळ्या ज्वेलर्सकडे विक्री केल्याचे तपासात उघड झाल्यानं संबंधित ज्वेलर्स दुकानाचे चालक यांना तपासासाठी बोलावून विक्री केलेले एकूण 38.40 तोळे सोन्याचे दागिने हे जप्त करण्यात आले आहेत. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात डेली मार्ट येथे किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या गळ्यातील चैन अनोळखी इसमानं जबरीनं खेचून फरार झाला. या गुन्ह्यात तपास करत असताना घटनास्थळावरील CCTV फुटेज प्राप्त करून 2 आरोपींना अटक करण्यात आलं. या आरोपींनीही चैन मोडून 1,12,000 रुपये किमतीची एक सुमारे 3.5 तोळे वजनाची तयार केलेली लगड जप्त केली आहे. दोन्ही गुन्ह्यांमध्ये नावाशेवा पोलिसांकडून सुमारे 42 तोळे सोन्याचे दागिने व सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे. नावाशेवा पोलिसांच्या हातीमध्ये चोरीचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये जवळजवळ 10,92,000 दागिने चोरी गेले होते एका महिलेच्या घरून. आणि या त्याच्यामध्ये कुठलाही क्ल्यू आपल्याकडे नव्हता, पोलीसकडे नव्हता. त्याच्यामध्ये बऱ्याच दिवस क्राईम ब्रँचची तपास करण्यासाठी आम्ही करत होतो. म्हणजे आम्हाला नावाशेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भट्टे आणि त्यांचे एफ निकम आणि त्यांच्या टीमला ब्रेक थ्रू मिळाला. टेक्निकल ॲनालिसिस मोबाईलचं असेल किंवा बाकीच्याही गोष्टीमध्ये तपास करून त्यांना त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू मिळाला. आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्याच्यामध्ये आरोपी होता त्याने ह्या जी फिर्यादी आहे तिच्या मुलीला थोडंसं त्याच्यामध्ये फसवून तिच्याकडून घरातली सगळी माहिती घेऊन आणि घरातील दागिने तिला माहिती करून तिला प्रेमामध्ये अडकून तिच्याकडून ते दागिने चोरले होते. आणि तसं टेक्निकली आणि आपल्याला घरातही तिच्या आईला माहिती नव्हतं की असा प्रकार झालेला आहे. आपल्याकडे जरीसर गुन्हा दाखल झाला, तपास चालू होता, पण अतिशय उत्कृष्टरित्या नावाशेवा टीमने हे आपल्याला हे मिळालेलं आहे आणि पूर्ण दागिने त्याच्यामध्ये हस्तगत झालेले आहेत. जवळजवळ 10,92,000 दागिने, 38 तोळे दागिने हस्तगत केलेले आहेत. रिकवरी एकदम चांगली झालेली आहे आणि याच्यामध्ये आरोपीही अरेस्ट झालेला आहे. आरोपी आपण 2 आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन नावाशेवा पोलीस स्टेशन.